everyone, good morning and welcome you to Rachna's New Angel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आले 24 hours duty करून आता परत चालू क्लिनिकला. So yes, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So good morning. So new day has started. आज आहे ब्रेकफास्टला तिखट शिरा. हेल्दी ब्रेकफास्ट काय करायचा? काय म्हणताय आई? रवा एकदम तो इडलीवाला रवा असतो ना, तो जसं पाणी टाकायचं तो मन सॉफ्ट होतो. चलो बाय, काळजी घे. वाजले आहेत 12. सनी गेला क्लिनिकला, तो हॉस्पिटलमधनं आला आणि लगेच क्लिनिकला गेला नाश्ता करून. नायसा आता थोड्याच वेळात येईल. आणि आज नायसाला एका बर्थडे पार्टीला बोलवलं आहे संध्याकाळी. सो तिला तिथे घेऊन जाईल, कारण कसं किड्सचं एक वेगळं असतं, त्यांना एक वेगळी एक्साइटमेंट असते कोणाच्या बर्थडे पार्टीला जेव्हा जायचं असतं. आणि टेन्शन तिला सुद्धा माहिती आहे, मेनी डेज बॅक तिला ऑलरेडी सांगितलेलं की तुला यायचं आहे. सो ते तिच्या डोक्यात असं फिक्स झालं आहे. संध्याकाळी मग मी तिला तिथे घेऊन जाईल. गिफ्ट वगैरे मला घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर दुपारी जायचं आहे पोलीस स्टेशनला सनीबरोबर. परफेक्ट किचनमध्ये जाते आणि क्विक रेसिपी बनवणार आहे, कारण आईसुद्धा बाहेर गेल्या आहेत. म्हणून मी कढी आणि खिचडी करते आहे. माझ्याकडे ना थोडेसे मसूर आहेत, सो मी आज मसूर ॲड करणार आहे आणि तुम्हाला तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करते. एकदम अशी क्विक होणारी रेसिपी असते ना, ती मी करणार आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा खूप घाई असते, पट्टी गोष्ट टेस्टी पण बनायला पाहिजे. आय गेस मी खूपदा व्लॉगमध्ये दाखवलीसुद्धा आहे. मला ॲक्च्युली मसूरची बिर्याणी करायची होती, पण तेवढे मसूर नाही आहेत की मी त्याची बिर्याणी बनवेल किंवा काय पुलाव बनवेल. मोड आलेले मसूरची बिर्याणी जर तुम्ही खाल ना, अमेझिंग लागते. आणि आता कसं श्रावण चालू आहे, नाही बोललं तरी आपल्याला कधी ना कधी थोडंसं तरी क्रेविंग होते नॉनव्हेजची, असं मध्येच फील होतं. सो मग या टायमाला सोया मसूर, मग हे आपलं काय म्हणतात त्याला सुरण, हे सगळं थोडंसं आपण मग लसूण खोबऱ्याच्या वाटणाचं काय केलं होतं, मग ती एक टेस्ट आपल्याला येते. ज्यांना खूपच नॉनव्हेज आवडतं ना, त्यांच्यासाठी ही अशी जी रेसिपीज आहेत ना, ते आपण व्हेजमध्ये सुद्धा एन्जॉय करू शकतो. सो येस, हळूहळू मी तुमच्याबरोबर रेसिपीजसुद्धा शेअर करत जाईलच. सो नायसा येण्याच्या आधी मला ते वाइंड अप करायचं आहे. वाजले आहेत 12:25. मला वाटलं की 12 वगैरे वाजले. सो आता नायसा तर 20 मिनिटात येईल सुद्धा. इन वेस्ट होतं. सो इथे मी सिम्पल व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत, जसं की अनियन, टमॅटो, पटॅटो. आणि जसं मी तुम्हाला बोललेली की माझ्याकडे मसूर आहे, तुम्ही ह्याच्या जागेवरती जर इन्स्टंट करायचं असेल तर मूग डाळसुद्धा घेऊ शकतात, आपली येल्लो कलरची जी असते ती. आणि मटार टाकू शकतात, गाजर, येस माझ्याकडे गाजरसुद्धा आहे, सो मी ह्यात गाजरसुद्धा ॲड करते. शिमला मिरची ॲड करू शकता, इट्स लाईक अ पुलाव, तुम्हाला जे हवे त्यात ते तुम्ही ॲड करू शकतात. स्वतः इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. टाकते जिरा, अनियन चॉप झाल्यावर त्यात आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट. आणि मी इथे मसाले घेतले आहेत, काय हिंग, हळद, किचन किंग मसाला आणि बिर्याणी मसाला. सो नायसासुद्धा खाणार आहे म्हणून तिचं विचार करून की ह्यात मसाला नाही टाकायचे. बिर्याणी मसाला टाकल्यानंतर खिचडीला खूप छान एक टेस्ट येते. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही लाल तिखट मसालासुद्धा ॲड करू शकता. स्वतः ह्याला बऱ्यापैकी तेल सुटलेलं आहे, त्यानंतर मी हे सगळं यात ॲड करणार आहे. थोड्या वेळ परतवणार आहे आणि मग त्यात टाकणार आहे तांदूळ, पाणी. मी आता मीठसुद्धा टाकलं आहे आणि आता आपल्याला मस्त शिट्टी घ्यायची आहे. 3 शिट्ट्या घ्यायच्यात, माझ्या कुकरमध्ये 3 शिट्ट्या होतात. सो प्रत्येकाच्या कुकरवर आहे. अँड देन आवर राईस इज रेडी. हे आहे
नायसाचं जेवण झालेलं आहे. सनीसाठी त्याचं फेवरेट कढी खिचडी. आता मी मस्त आमचा जो गेस्ट रूम आहे त्याचा जो बेड आहे तो क्लीन केला आहे आणि व्हॅक्यूमच्या हेल्पनी मस्त ते सगळं धूळ त्याच्यावरची निघाली. कारण खूपदा कसं होतं की ज्यामुळे कोणी नसेल म्हणजे ती रूम जर आम्ही यूज नसेल करत तरी कधी कधी वी जस्ट ओपन द विंडोज आणि मग विंडोजमधनं थोडंफार धूळ येऊन जाते. जाळी असून सुद्धा धूळ येते आणि मग त्यामुळे त्या बेडवर खूप सारं धूळ होती. सो फायनली व्हॅक्यूमचा फुल उपयोग करते मी. व्हॅक्यूम घेतला आहे आता तर कन्व्हिनियंट झालं आहे. म्हणजे गरज नाही पडत की तुम्ही तुमची गादी पूर्ण काढा आणि मग नंतर त्याला झटका. कारण व्हॅक्यूम त्याच फोर्सने सगळं काही आपलं आय मीन काय म्हणतात ते धूळ वगैरे जी आहे ती खेचून घेते. जसं की आता तुम्ही त्या साईडला एक व्हिडिओ बघत असाल हा कसं मी ते यूज करते. याच्या आधीसुद्धा मी शेअर केलेला आहे अगारोचा हा आहे हा व्हॅक्यूम बेड व्हॅक्यूम. एनिवेज सो सनी गेला आहे पोलीस स्टेशनला. ॲक्च्युली सो त्याला आज पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे. आता नुकतंच त्याचा पासपोर्ट जो आहे तो रिनिव केला आहे. सो युजली पासपोर्ट रिन्युअलसाठी खूप सिम्पल प्रोसेस आहे. तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल साईटवर जायचं आहे पासपोर्टच्या जी गव्हर्नमेंटची ऑफिशियल साईट आहे. एजंट्सची पण असतात. जर तुम्ही एजंट थ्रू गेला तर तुम्हाला तिथे आय गेस 500 जास्त पे करावे लागतात. बट जर गव्हर्नमेंट साईटवर गेला यू जस्ट हॅव टू फिल द फॉर्म. तुमचा एक अकाउंट ऑलरेडी तिथे क्रिएटेड असतो. जर तुम्ही ह्याच्या आधी कधी पासपोर्ट रिन्यू केला असेल किंवा पासपोर्ट काय म्हणतात न्यू पासपोर्टसाठी अप्लाय केलं असेल तर आपण एक अकाउंट ऑलरेडी बनवतो. सो नो नीड टू मेक अ न्यू अकाउंट. सो तुम्ही अकाउंट बनवा आणि मग त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला एक फॉर्म येतो तो फॉर्म तुम्हाला फिल करावा लागतो. न्यू पासपोर्ट असेल तर तिथे तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करा. रिन्युअल असेल तर रिन्युअलवालं करा. आणि रिन्युअलसाठी खूप सोपं आहे. काही नाही, तुम्हाला तो फॉर्म फिल करायचा आहे. 2000 फीज आहे. सो 2000 फी पे करायची. तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची तुमच्या निअरेस्ट जिथे पण पासपोर्ट ऑफिस असेल तिथे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एक अपॉइंटमेंट डेट मिळते. तुम्हाला तिथे जावं लागतं आणि तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे ॲड्रेस प्रूफ आपला जो आहे. सो सनी ह्या वेळेस घेऊन गेलेला पासपोर्ट आणि आधार कार्ड. ह्या आधी इव्हन रॅशनिंग कार्डसुद्धा चालत होतं जेव्हा मी रिनेव केलेलं. पण आता विथ टाईम ना त्यांचे थोडेसे रूल्ससुद्धा चेंज होतात. सो पासबुक बँक पासबुक जे लास्ट 6 मंथ्सचं रेकॉर्ड तुमच्या ह्याच्यात प्रॉपरली असेल तो पासबुक तुम्हाला तिथे दाखवावा लागतो आणि इमिडिएटली व्हेरीफाईड होऊन जातं. गर्दी असेल तर लाईन उभं राहायला लागतं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर विदिन 4 to 5 days पासपोर्ट न्यू पासपोर्ट घरीसुद्धा येतो वर्किंग डेजमध्ये. आणि व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलवतात. सो आता तो व्हेरिफिकेशन करा मग तिकडनं तो डायरेक्टली जाणार आहे क्लिनिकला. कारण त्याचं क्लिनिक जसं तो सकाळी गेला तर संध्याकाळी सुद्धा सनी बरोबर जाणार होती. कारण माझं सुद्धा एक काम होतं. मग मी त्याला ड्रॉप करणार होते आणि मग माझं काम कम्प्लीट करणार होती. बट आता नायसा स्कूलमधनं आली आणि मग ती जेवण वगैरे खेळून वगैरे खूप काही खेळली आणि मग झोपली. म्हणून मग मला पॉसिबल नाही झालं. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक आणि आता वाजले आहेत रात्रीचे 11. सो खूप लेट झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे तन्विशच्या घरी. आणि जसं ब्लॉगमध्ये समजलंच असेल आज आहे तन्विशचा बर्थडे. सो विशिंग तन्विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि येस रेडी झाली आहे. चलो लेट्स गो. येस, जीवन नाही आहे. जीवन गेलं आहे त्याच्या युरोप टूरसाठी. पण आम्ही प्रॉमिस केलेलं
नाईसाला की आपण बड्डेला जाणारच आहोत आणि तन्विशला भेटणार आहोत. सो म्हणून आम्ही फायनली चाललो. तिने बनवलेलंच आहे. काय नाही बोलायचं मग आम्ही तुझ्यासाठी जे गिफ्ट आणले ते काय करायचं घेऊन जाऊ. हा तुझ्यासाठी जे गिफ्ट आणलेत आम्ही ते घेऊन जाऊ का हवेत तुला. हे बघ कोण आली आहे नायसा आली तुझ्या बघ खेळायला. बर्थडेच्या दिवशी नाही रडायचं बाबू. काय काय बनवलंय बॅग बिग बनवलंय बाबा बरोबर फिरायला. चला तुम्ही तन्विश गिफ्ट दे ना तुझा. तन्विश काय बोलतात हा बरोबर आला ना पुरली ना. हो हो बरं झालं मग 2 किलो सांगितली तुमच्या. नाही 2 किलो मी कमी केली. कमी केली नंतर सांगते मी नंतर. बोल हॅपी बर्थडे. तू खूप रडत होता. कपडे पण काढून फेकून दिले. बर्थडेचे कपडे आता नाही खायची तन्विश आहे. खूप गोड खाल्ले तू. नाही तू नाही सांग गिफ्ट आहे ना कोण ते गे. काय बनवले बॅग बनवली सूर्य बनवलो आहे. अरे वा हे कुणी लिहिले तू लिहिले मग कोण लिहिले नाही तू लिहिले तू लिहिले बद्दल बोलायचं झालं तर तरी मी स्वतः हा हा म्हणता लहानाचा किती मोठा लहान हा हा म्हणता 5 वर्ष होऊन गेले. तन्वी सर फार उंदर आहे हजरमध्ये नंतर कडकडी भयंकर आहे. इतर म्हणजे थांबत नाही अजिबात सारखं त्याचं पाय चालूच असतात. पण इतका हुशार आहे भयंकर हुशार आहे त्याच्या पूर्ण लक्षात राहतं. आपण जे काय बोलतो ते बरोबर आठवणी ठेवतो.
त्याच्यामुळे त्याचं कौतुक करावं एवढं कमीच आहे. रिस्पेक्ट फक्त नायसाला आहे, फक्त नायसालाच प्रेम आणि रिस्पेक्ट आहे. सगळे यायच्या आधी खूप रडत होता आणि जसं तिला बघितलं तर हमला रडायचं सिरियसली. नेक्स्ट टाइम रडायला लागलं की नायसालाच व्हिडिओ कॉल. आणि अर्निशला बोलतोय नायसा खूप मारते, जो मस्ती करतो खूप मारते, त्यामुळे तू शांत बस. आणि हा स्वतः प्रतिमाताई कसं वाटतंय तुला 5 वर्षाचा झालाय आणि तुझी 5 वर्षाची जी जर्नी बिंग अ मदर कसं वाटतंय? म्हणजे मला तर सुरुवातीला असं झालेलं की काय म्हणतात, मी आधी मम्मीकडेच होती सुरुवातीला, त्यामुळे मला एवढं अवघड नाही गेलं. एक लॉकडाऊन लागलं तसं तनिष 1 वर्षाचं होईपर्यंत मम्मीकडे होती. त्याच्यानंतर आले म्हणजे मी गावाला होती, त्याच्यानंतर 6 महिने सासरी होती आणि नंतर आली तर मी एकटीच सांभाळत होती त्याला. आणि जीवन असं सतत बाहेर असतं म्हणून. तन्वीश भयंकर ऍक्टिव्ह आहे माहिती आहे तुला, नायसापेक्षा थोडस वरती येतो. आणि मला सगळे वाटत तू एवढे पेशन्स कसे काय तुझे? सिरियसली माझा पण नेहमी हा प्रश्न असतो. आज तर मी एवढा पेशन्स ठेवलाय इतक्यांदा, म्हणजे त्यांनी आता माझा अवतार बघून कळत असेल की काय. मला सगळे म्हणत अरे तू अशी का राहते अशी का राहते, इट्स नॉट इझी टू हँडल. ते तर माहिती, मला आज जीवनची एवढी आठवण येते. आज पहिला बर्थडे असेल तर 6 की त्याच्याशिवाय झालं. म्हणजे किती वेळा असं दिवसातून मला वाटते 5-6 वेळा व्हिडिओ कॉल झाला असेल. आज गेल्यापासून एवढा केला नव्हता त्यांनी व्हिडिओ कॉल, पण आज खूपदा केला. तो पण रडत होता की मला म्हणजे बाबा मला अवघड आहे मुलांना सांभाळायचं. ते पण म्हणजे गुणी येतो आहे, मस्ती तर प्रत्येक करतो. हे नायसा पण जास्त तो ना इमोशनल आहे, त्याला असं म्हणजे त्याला कळतात गोष्टी. तो असं जरी दिसत असलं ना मस्ती आहे, पण त्याला सगळी खरं तुम्ही वाट लावणार दोघं रात्रीपर्यंत. एक पुढच्या अर्ध्या वर्षात त्याची बँड वाजणार नाही. आजोबांना सांग उघडायला हळूहळू पाणी सांडे. मला मला असं कधी कधी वाटतं काय माहितीये, जीवन नाही आहे ना. पहिले मी एकटीच असायची कोण असेल, पण हा असतो ना माझ्यासोबत. म्हणजे मला तेवढं असं एकटं नाही वाटत, तो असतो ना आता सोबत. आणि तो मला मधून मधून बोलतो पण मी आहे ना आई तुम्हाला ठीक आहे मी आहे ना. म्हणजे तो स्वतः रडत असतो आणि मला मी आहे ना आपण दोघं राहून असं करत असतो. पण असं ठीक आहे कोणीतरी आहे असं म्हणजे हुशार आहे. बर्थडे गिफ्ट बघितलं तन्वीशच, सायकल येल्लो कलरची छान आहे. चालवली का रे तू? चालवली तर त्याने खुश असेल ग्रीटिंग कार्ड तर काही ठेवलंय की नाही तन्वीश असं मग अशी खान तन्वीश तिच आणि तो खुल्लं वगैरे तू कसं उघडलं त्याचं? मग दोघांनी एकत्र उघडलं असं भांडायचं नाही फ्रेंड्स आहात ना तुम्ही. हा दोघांनी एकत्र उघड, भांडू नका. एका साईडून उतर तू उघड, एका साईडला तू उघड. अरे हे नायसासाठी घेऊया घेऊया म्हणजे तो कोणालाच घेत नाही असं काय. बरोबर त्यांचं पट्ट दोघांचं बघू. हा इथे ना सेलो टेप इथे इथून अशी काढून काढायची बघू दे काय आहे त्यात. आम्ही आम्हाला तर काय माहितीये का काय
अरे वाह काम केलं.